Hello students, welcome back. Today we are going to start a new chapter, chapter number 4, Measurements of Matter, and it's part 1. Now starting with chapter, let's first understand what is matter. Matter is anything around us which has mass and which occupy space. आता मैटर काय आहे? मैटर अशी वस्तु आहे, एखादी वस्तु आहे जे ज्याच्यामध्ये मास आहे, वस्तुमान आहे आणि ती जागा घेरते. मैटर इज मेड अप ऑफ इनडिस्ट्रक्टिबल और इनडिविजिबल कंपोनेंट्स विच आर कॉल्ड एज एटम्स. आता मैटर काय आहे? मैटर इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे त्याला डिस्टर्ब करू शकत नाही आपण, आणि इनडिविजिबल म्हणजे त्याचे अजून छोटे छोटे पार्ट्स आपण करू शकत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो? ऍटम. काय म्हणतो? ऍटम. आता ऍटम काय आहे? स्मॉलेस्ट इनडिस्ट्रक्टिबल इनडिविजिबल कंपोनेंट ऑफ मॅटर. आता हे जे मॅटर आहे त्याचा सगळ्यात आपण पहिले काय म्हणायचो? द स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल. हो की नाही? स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल म्हणजे एकदम सगळ्यात छोटा पार्टिकल जो आहे त्याला आपण ऍटम म्हणतो. आता हे जे ऍटम आहे त्यांना आपण परत जनरेट करू शकत म्हणजे बनवू शकत नाही, त्याला डिस्टर्ब, त्याचा स्ट्रक्चर जो आहे त्याला डिस्टर्ब करू शकत नाही. त्याच्यानंतर त्याचे आपण अजून छोटे छोटे तुकड्यांमध्ये त्याला डिवाइड करू शकणार नाही. कंपाऊंड आर फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. आता हे जे कंपाऊंड फॉर्म झालेले आहे, आता इथे एक्झाम्पल मध्ये आपण बघितलेलं आहे, एक्झाम्पल इथे मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन, क्लोरीन, नायट्रोजन ऑक्साइड, वॉटर, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, हे काय आहे? कंपाऊंड आहे. आणि हे कंपाऊंड कशाने तयार झालेले आहे? केमिकल कॉम्बिनेशन. हे हायड्रोजन फॉर्म होताना काहीतरी केमिकल कॉम्बिनेशन झालंय त्या दोन एलिमेंट्स मध्ये. जसं नायट्रोजन ऑक्साइड मध्ये बघा, नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे. आता नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे म्हणजे ते काहीतरी कोणत्या तरी कॉम्बिनेशन झालं असेल की नाही, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी बॉन्डिंग असणारच आहे. अँड इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ डाल्टन ऍटॉमिक थिअरी इज दॅट मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड आर फॉर्म बाय जॉइनिंग ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. आता डाल्टन थिअरी मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड आर फॉर्म बाय जॉइनिंग ऑफ ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. कंपाऊंड कधी फॉर्म होतं? जेव्हा दोन डिफरंट एलिमेंट्स एकत्र येतात, त्यांच्यामध्ये जॉइनिंग होते, तेव्हाच कंपाऊंड काय होतात? फॉर्म होतात. कंपाऊंड जेव्हा फॉर्म होतात तेव्हा ते काही लॉज जे असतात ते फॉलो करतात. आता आपल्याला बघायचंय की कोणते लॉज आहे ते. पहिला आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, दुसरा आहे लॉज ऑफ कंजर्वेशन ऑफ मॅटर्स, आणि तिसरा आहे लॉज ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आता आपण एक एक करून सगळे बघूया. आता आपल्याला माहितच आहे की मॅटर्सचा अभ्यास केला, केमिकल कॉम्बिनेशनचा अभ्यास करूनच सायंटिस्ट जे होते त्यांनी तीन लॉज दिले आहे आपल्याला, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आता आपण बघणार आहोत लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. द कंपोजिशन ऑफ अ सबस्टन्स चेंजेस ड्यूरिंग अ केमिकल चेंज. इथे काय होतं की त्याचा कंपोजिशन चेंज झाला. कंपोजिशन म्हणजे काय? आता नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वेगळे वेगळे होते, पण जेव्हा ते एकत्र आले तर काय फॉर्म झाला? नायट्रोजन ऑक्साइड फॉर्म झाला, नाहीतर नायट्रोजन डायऑक्साइड फॉर्म झालाय. बरोबर की नाही? आता आपल्याला त्याच्यावरतीच जे सायंटिस्ट वगैरे होते 17th आणि 18th सेंचुरी पासून ते अभ्यास करत होते, स्टडीज करत होते, त्याच्यातले डाल्टन, थॉम्सन आणि रदरफोर्ड काय आहे त्यांनी प्रत्येक ऍटमचा स्ट्रक्चरचा जे आहे अभ्यास केला होता. इच अँड एव्हरी पॉइंट त्यांनी कन्सिडर केला आणि त्याच्यानंतरच लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन काय आलं त्यांनी पुट फॉरवर्ड केलं की लॉज केमिकल कॉम्बिनेशनच्या साठी पण काही लॉज आहेत. आता कॅन राईट द फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ व्हेरियस कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ डाल्टन्स एटॉमिक थिअरी अँड द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता जे कंपाऊंड फॉर्म होतात त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहे ते आपण डाल्टन्स एटॉमिक थिअरीच्या हिशोबाने आणि लॉज ऑफ
केमिकल कॉम्बिनेशनच्या याच्यानी स्टडीने आपण करू शकतो. आता इकडे बघा, इथे आपण घेतलेले आहे कॅल्शियम क्लोराईड. ही एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे जी आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला दिलेली आहे की कॅल्शियम क्लोराईड आहे प्लस सोडियम सल्फेट. आता इथे केमिकल कॉम्बिनेशन बघा ह्याचं, कॅल्शियम क्लोराईडचं, कॅल्शियम आणि क्लोरीन आहे. त्याच्यानंतर इथे काय आहे, सोडियम आणि सल्फेट. सल्फेट म्हणजे काय, सल्फर पण आहे ऑक्सिजन पण आहे. हे काय झालं, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला कॅल्शियम क्लोराईडचा आणि सोडियम सल्फेटचा. लक्षात आलंय. आता इथे लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मधलं आपल्याला पुढे जाऊन आपल्याला बघायचंच आहे काय आहे कसं आहे. तर इथे बघा, मास त्याचा किती होता, 300.23 ग्रॅम्स. सेम इथे प्रोडक्ट हे सगळं काय आहे, रिएक्टंट्स आहे. हे सगळे काय आहे, रिएक्टंट्स आहे. आता टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम क्लोराईड आहे, कॉनिकल फ्लास्क मध्ये सोडियम सल्फेट आहे. आता त्यांनी काय केलं, रिएक्शन करण्यासाठी कॉनिकल फ्लास्क जो आहे तो थोडासा तिरका केला. तिरका केल्यामुळे काय झालं, कॅल्शियम क्लोराईड जे टेस्ट ट्यूब मध्ये होतं ते सगळं कुठे आलं, कॉनिकल फ्लास्क मध्ये आलं. आता काय फॉर्म झालंय, तिथे प्रोडक्ट्स फॉर्म झाले. आता प्रोडक्ट्स फॉर्म झाल्यानंतर बघा, इथे कॅल्शियम सल्फेट जे आहे ते व्हाईट प्रेसिपिटेट आहे आणि सोल्युशन कोणता झालाय, NaCl. मग इथे केमिकल कॉम्बिनेशन, केमिकल कंपोजिशन तुम्हाला दिसलं, कॅल्शियम सल्फेट तयार झालं आणि सोडियम क्लोराईड फॉर्म झालंय. आणि त्याचा मास काय आहे, तितकाच आहे, 300.23 ग्रॅमच आहे. लक्षात आलं. आता पुढचं आहे लॉज ऑफ कंझर्वेशन ऑफ मॅटर. आता कंझर्वेशन ऑफ मॅटर काय आहे ते आपल्याला बघायचं आहे की मॅटर जो पण आहे त्याला आपण कंझर्व कसे करू शकतो, ते स्वतःला कसे स्थिर ठेवू शकता. द मास ऑफ द ओरिजिनल मॅटर अँड द मास ऑफ द मॅटर न्यूली फॉर्म ऍज अ रिझल्ट ऑफ द केमिकल चेंज आर इक्वल. आता तर सगळ्यात पहिले लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये आपण बघितलंच तसं की मास जो आहे तो कुठेही चेंज होत नाही. तसंच इथे कन्झर्वेशन ऑफ मॅटर मध्ये पण आहे. रिएक्टन्स जे होतं, आता रिएक्टन्स बघा, रिएक्टन्सचा मास किती आहे, इथे 30 kg आहे. फायरचा किती आहे, 1 kg चा मास आहे. टोटल किती झाले, 31. तसंच इथे ऍश म्हणजे राख जी फॉर्म झाली ती किती फॉर्म झाली, 28 kg ची फॉर्म झाली. आणि धूर किती निघालाय तिचा, 3 kg चा. आता 28 + 3 करा, किती झाले, 31. म्हणजे जे केमिकल चेंज होण्याच्या आधी जो मास होता मॅटरचा तोच मास न्यूली फॉर्म मध्ये पण आहे, त्याच्यामध्ये चेंजेस झालेले नाही. In 1785, the French scientist Antonio Lavoisier inferred from this research that there is no rise or drop in the weight of matter during chemical reaction. म्हणजे केमिकल रिएक्शन होताना जे वेट आहे मॅटरचं, वजन जे आहे मॅटरचं, ते चेंज होत नाही. In a chemical reaction, the total weight of the reactant is same as the total weight of the product formed due to chemical reaction, and this is called the law of conservation of matter. आता total weight of reactants आणि total weight of product काय आहे, equal आहे. म्हणजे हे काय prove करते, law of conservation of matter. म्हणजे matter जो आहे तो कुठेही नष्ट नाही झाला. मॅटर संपला का, नाही. आपल्याला माहिती आहे की मॅटर सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस फॉर्म मध्ये असतात. तो फक्त रूप चेंज करू शकतो, त्याला आपण नष्ट करू शकत नाही. मग इथे जे कन्झर्व झाले, कन्झर्व म्हणजे काय, सांभाळून ठेवणे, स्टोअर करून ठेवणे, कुठेही वेस्ट नाही करायचं, त्यालाच आपण कन्झर्वेशन म्हणतो. लक्षात आलं. आता इथे जसं एक्झाम्पल होता, 31 टोटल रिएक्टंट आहे आणि 31 टोटल प्रोडक्ट आहे. इथे काय झालंय, कन्झर्व झालाय. मॅटर जो होता तो कुठेही नष्ट नाही झाला, संपला नाही. आता पुढचं आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आता हे काय आहे ते आपण बघूया. इन 1794 द फ्रेंच सायंटिस्ट जे एल प्राउस्ट स्टेटेड द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन एज द प्रपोर्शन बाय वेट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन द वेरियस सॅम्पल ऑफ द कंपाउंड इज फिक्स्ड. आता जे प्रपोर्शन आहे, वेट जो आहे प्रत्येक एलिमेंटचा, प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटचा, तो काय आहे, फिक्स असणार आहे. तो कुठेही जाऊ तो
कुठेही जाओ, म्हणजे कोणत्याही एलिमेंट सोबत तो रिएक्ट झाला तरी त्याचा जो मेन वेट आहे तो कधीही चेंज होणार नाही. आता इकडे बघा, ह्याचं काय आहे एक्झाम्पल, द प्रपोर्शन ऑफ वेट ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन वॉटर इज 1:8. आता जसं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की वेट जो आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा, त्याचा प्रपोर्शन जो आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे, फिक्स राहणार आहे. इथे प्रपोर्शन काय दिलाय, 1:8 दिलेला आहे. काय दिलेला आहे, 1:8. This means that 9 grams water is formed by chemical combination of 1 gram hydrogen and 8 grams of oxygen. आता इथे काय एक्झाम्पल दिलेलं आहे, वॉटरचं एक्झाम्पल दिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं. पहिलं आहे ऑक्सिजन, समजा ऑक्सिजन घेतलंय, इथे हायड्रोजन घेतले. पहिले आपण बघूया की इथे हायड्रोजन ऑक्सिजन किती आहे, 2 ऑक्सिजन. इथे हायड्रोजन किती आहे, 2, आणि इथे खाली हायड्रोजन किती आहे, 2. म्हणजे हायड्रोजनची टोटल अमाऊंट किती झाली आहे आपल्याला, इथे 4 ची झालेली आहे. आपण इथे एक्झाम्पलनी समजतोय हा. आता इथे 2 ऑक्सिजन आहे, मग इथे प्रोडक्ट मध्ये रिएक्टन मध्ये 2 ऑक्सिजन होते. प्रोडक्ट मध्ये बघा, 1 ऑक्सिजन अँड 2 ऑक्सिजन, बरोबर. तसंच इथे बघा हायड्रोजन किती आहे, 4. मग इथे 1, 2, 3 अँड 4, इथे 4 हायड्रोजन प्रोडक्ट मध्ये पण फॉर्म झालेले. म्हणजे 9 ग्रॅम ऑफ वॉटर फॉर्म करताना 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन घेतलं जात आणि 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन घेतलं जात. सिमिलरली द प्रपोर्शन ऑफ वेट ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन इन कार्बन डायऑक्साइड इज 3:8. सेम असंच कॉम्बिनेशन जे आहे कार्बन डायऑक्साइडचं आहे, कार्बन डायऑक्साइड मध्ये पण कार्बन जो आहे फिक्स अमाऊंट आहे त्याची 3 ची फिक्स अमाऊंट आहे आणि ऑक्सिजन किती जॉईन होणार आहे, 8. म्हणजे हा जो प्रपोर्शन आहे त्यांचा चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल, इन 44 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साइड देअर इज अ 12 ग्रॅम ऑफ कार्बन अँड 32 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन, सो दॅट द प्रपोर्शन बाय वेट ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन इज 3:8. मग तसंच कार्बन डायऑक्साइड जेव्हा 44 ग्रॅमचा कार्बन डायऑक्साइड फॉर्म होणार आहे त्याच्यात किती ग्रॅम कार्बन असणार आहे, 12 ग्रॅम ऑफ कार्बन असणार आहे आणि 32 ग्रॅम कोणाचं असणार आहे, ऑक्सिजनचं असणार आहे. मग त्याचा प्रपोर्शन जो आहे 3:8 चा व्यवस्थित पूर्ण केला जाणार असणार आहे. म्हणजे कोणताही सबस्टेन्स घेतला तर त्यांचं जे प्रपोर्शन आहे, वेट जो आहे तो चेंज होणार नाही. लक्षात आलं का काय केलं आपण, आपण 3 लॉज बघितले, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मॅटर आणि लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. म्हणजे तो जो प्रपोर्शन आहे तो कंटिन्यू राहायला जाणार आहे. कंजर्वेशन ऑफ मॅटर मध्ये आपण काय बघितलं होतं की जेवढा अमाऊंट रिएक्टन्स आहे तेवढंच अमाऊंट कोणाचं आहे, प्रोडक्टचं पण आहे. थँक्यू.